पालघर जिल्ह्यात नुकतंच उधवा ग्रामपंचायतीचे खोटे दस्तऐवज तयार करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी बजरंग शहा नामक व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. काही काळ पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर त्याची रवानगी आता ठाण्यातील सेंट्रल जेलला करण्यात आली आहे. बजरंग शहानं तलासरी तालुक्याच्या उधवा ग्रामपंचायतीच्या जागेचे खोटे दस्तऐवज तसेच खोटी सही करून तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे एनए ऑर्डर साठी अर्ज केला होता. या प्रकरणी आरटीओ कार्यकर्ते देवराम यांनी माहितीच्या अधिकारामार्फत हे प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आतावर पुढील कारवाई ठाण्यातील पोलिसांतर्फे करण्यात येते. त्याच्यात दोन आरोपी आहे, बजरंग शाह आणि बबलू गुप्ता. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला दिनांक 5/6/2019 रोजी अपराध क्रमांक 86/2019 420/467/468/471 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, एफ आय आर कधी दाखल होते आणि आरोपी कधी अटक झाला आहे? एफ आय आर 5/6/2019 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. आरोपी 14/1/2020 अटक करण्यात आलेला आहे.